शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सोलापूर आणि परिसरात सतत दुसऱ्या दिवशी पहाटे पाऊस झाला मात्र आदल्या दिवशीच्या तुलनेत हा पाऊस कमी झाला हा पाऊस रब्बी आणि ज्वारीसाठी आवश्यक होता अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे द्राक्ष डाळिंबासह हो, फळबागांना मात्र या पावसाचा फटका आहे सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर परिसरात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आदल्या दिवशी अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झाला होता दरम्यान उजनीमधील पाणी पातळी खालावत आहे सकाळी सहाच्या माहितीनुसार उजनीमध्ये अधिक एक्कावन्न टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून कालवे आणि अन्यत्र शेती तसंच पिण्याच्या पाण्यासाठी पाणी, पाणी सोडलं जात आहे